रत्नागिरीमधले शिक्षक सुशील पावरांना अखेर त्यांची हरवलेली कागदपत्र सापडली. 2007 साली गायब झालेल्या याच कागदपत्रांकरता पावरा 17 वेळा उपोषणाला बसले होते. मात्र आज अचानक पावरांची कागदपत्र दापोली गट शिक्षण विभागात स्पीड पोस्ट मार्फत दाखल झाली. जी 24 तास ने प्रकरण सातत्याने लावून धरलं होतं. एका शिक्षकाला त्याच्या मूळ कागदपत्रांकरता असा संघर्ष करावा लागत होता, त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं. आणि या सगळ्याची बातमी जी 24 तासनं लावली, आम्ही या सगळ्या विषयाला लावून धरलं आणि एका शिक्षकाला इतक्या काकुळतेला येऊन आंदोलन करायला लागतोय पण त्याची दखल कुणी घेत नाही आहे, त्यांची व्यथा आम्ही जी 24 तासवर मांडली आणि अचानक 2007 नंतर ही कागदपत्र प्रकट झाली. हे सगळं घडलं कसं याचा आढावा घेतलाय माझे सहकारी प्रणव पोळेकर यांनी. 2007 सालापासून सुशील पावरा या दापोलीतल्या शिक्षकानं आपली हरवलेली मूळ कागदपत्र मिळावीत यासाठी संघर्ष केला होता आणि काल या संदर्भात सुशील पावरा उपोषणाला देखील बसले होते आणि आज अखेर पंचायत समितीत दापोलीमध्ये ही कागदपत्र या ठिकाणी हजर झाल्याची पाहायला मिळतात. दापोली तालुक्यातल्या हे सुशील पावरा प्रकरण जे अतिशय गाजलेलं प्रकरण होतं, ज्या शिक्षकाला तब्बल 17 वेळा उपोषणाला बसावं लागलं होतं आणि त्याच्या मूळ कागदपत्र मिळावेत यासाठी ही सगळा संघर्ष लढा जो आहे तो सुरू होता आणि आज अखेर सुशील पावरा यांना त्यांची हरवलेली कागदपत्रं जी आहेत ती मिळाली आहेत आणि त्यामुळेच सुशील पावरांचा एका लढ्यामध्ये सध्या त्यांनी यश मिळवलं आहे. मात्र आता लढा जो आहे तो त्यांच्या पगाराच्या संदर्भातला. पगाराच्या संदर्भात आम्ही ज्यावेळी दापोलीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी एक धक्कादायक सत्य समोर आलं. ते म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच गुहागर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता की पगार काढण्यात यावा. मात्र या पगार काढण्याच्या संदर्भात दापोलीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना तब्बल नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला आणि त्यानंतरच त्यांचं जे पगाराचं बिल जे आहे ते खाली पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पावरा यांना पगार मिळणार आहे. त्यामुळे जो पावरांचं मूळ मागणी होती की जे आपले मूळ कागदपत्र परत मिळावेत, त्यासाठी पावरांची कागदपत्र आज अचानक दापोलीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या द्वारे एक पत्र जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्यांना हे मूळ कागदपत्र जे आहे ते काही दिवसात आता देण्यात येणार आहेत. व्हिडिओनं निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली, रत्नागिरी. आणि आम्हा सगळ्यांनाच झी 24 तासच्या सगळ्या टीमला या सगळ्याचं समाधान आहे. नेमकं हे प्रकरण काय होतं, कसा एका शिक्षकाला एवढा त्रास सहन करावा लागला, 17 वेळा उपोषण करावं लागलं आणि हे पावरा प्रकरण सर्वसामान्य माणसाचं प्रकरण, एक सर्वसामान्य माणूस प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही हा घेतला होता की एका सर्वसामान्य माणसाला सरकारी अजस्र सरकारी यंत्रणेशी झगडताना किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी झगडा करावा लागतो, लढाई करावी लागते, हे नेमकं प्रकरण काय होतं आपण पाहूया. दोन हजार सात पासून हरवलेली कागदपत्र अचानक मिळाली, नियमबाह्य निलंबनही रद्द, 6 महिन्यांपासून थकलेला पगारही मिळाला आणि एवढं सगळं झालं एका बातमीने. जी 24 तासनं रत्नागिरीतल्या एका शिक्षकाचा लढा सर्वांसमोर मांडला आणि थांबलेली सरकारी पावलं अचानक वेगळे धावू लागली. या पगार काढण्याच्या संदर्भात दापोलीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना तब्बल नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला आणि त्यानंतरच त्यांचं जे पगाराचं बिल जे आहे ते खाली पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पावरा यांना पगार मिळणार आहे. त्यामुळे जो पावरांचं मूळ मागणी होती की जे आपले मूळ कागदपत्र परत मिळावेत, त्यासाठी पावरांची कागदपत्र आज अचानक दापोलीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या द्वारे एक पत्र जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्यांना हे मूळ कागदपत्र जे आहे ते काही दिवसात आता देण्यात येणार आहेत. 2007 सालापासून मूळ कागदपत्र मिळावीत यासाठी शिक्षक सुशील पावरा यांनी 17 उपोषण केली. 7 महिन्यांच्या पगारासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना 72 स्मरणपत्र लिहिली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. त्या उलट 2015 मे महिन्यात उद्धट वर्तन केल्याचं कारण देत त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्या विरोधात त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे, दापोलीच्या गट शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला, माहिती आयुक्तांकडे अर्ज देखील दिला. त्या जिल्हा परिषदेला तब्बल 2.5 लाखाचा दंड झाला आणि पावरांबाबत चौकशी करून 2 महिन्यांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश कार्यकारी मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले. मात्र 18 महिने उलटूनही प्रशासन हललेलं नाही. त्याच विरोधात पुन्हा एकदा पावरांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. अद्याप ही माघार घेत नाही, नंदलाल कचरू शिंदे यांच्यावरची केस काढत नाहीत आणि आमच्यावर जे आरोप केलेत
ते आरोप जोपर्यंत तुम्ही माघार घेत नाही तोपर्यंत तुमची एकही मागणी आम्ही मान्य करणार नाही, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं असतं। न्याय हक्कासाठी केलेला माहिती अधिकाराचा वापरच त्यांच्या मानसिक छळाचं कारण बनलं। पगार न मिळाल्याने आर्थिक कोंडी सुरू झाली। पावरांच्या शिक्षक पत्नीची केवळ 15 दिवसात 3 वेळा बदली करण्यात आली। माहिती अधिकाराचे अर्ज देखील फाडून फेकण्यात आले। या सगळ्याला कंटाळून शेवटी पावरा यांनी Zee24 संपर्क साधला। या संदर्भातील बातमी दाखवल्यानंतर केवळ 24 तासातच प्रशासन हललं आणि त्यांना न्याय मिळाला। पण असे असंख्य पावरा असतील त्यांचं काय, त्यांना न्याय कधी मिळणार? प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।